आई आई दचकलीस का ग मी बोलते तुझी छकुली नाही ओळखलस कसं ओळखणार म्हणा आई कमीत कमी तू तरी माझा आवाज ओळखायला हवा होतास आज स्त्रीमुक्ती दिनाचे भाषण ऐकताना माझी आठवण येत होती का तुला डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या होत्या आई थकलीस का घरात छकुली असती तर हातपाय दाबून दिले असते असेच वाटते का तुला होय ना आई तुझ्या गर्भाशयात तू मला किती प्रेमाने वाढवलं होतंस पण कशासाठी एक दिवस माझा गळाच घोटायचा होता तर एवढा लढा कशासाठी लावलास तुम्ही आई बाबा अम्मा मुलींना किती प्रेमळ नावाने बोलवता छकुली लाडली गुडिया बालिका किशोरी कन्या घरची लक्ष्मी मी म्हणते कशासाठी गळा घोटण्यासाठी आई तुला कसं सांगू मी तुझी मुलगी बनण्याचं भाग्य लाभल्यावर माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही जेव्हा मला माझ्या अस्तित्वाची हळूहळू जाणीव होऊ लागली तेव्हा मला आकाश ठेंगण झालं मला जाणवलं माझं शरीर हळूहळू अवयवाने परिपूर्ण बनत होतं मी हळूहळू वाढत होते माझा जास्तीत जास्त वेळ झोपेत आणि विचारातच जात होता पहिल्याच दिवसापासून तुझ्याबरोबरच्या अतुट नात्याची जाणीव होऊ लागली दिवसेंदिवस हे नातं अधिकच दृढ होत गेलं मग अचानक एक दिवस मी खूप घाबरले कारण तुझा भीतीने थरकाब उडाला होता मग बाबा तुला दुसऱ्या दिवशी काही आवश्यक तपासण्यांसाठी दवाखान्यात घेऊन जाणार होते त्या दिवशी खरोखरच काही वाईट घडणार होतं याची पुसटची कल्पना देखील मला नव्हती पण डॉक्टरनी जेव्हा आईच्या पोटात वाढणारा गर्भ एक मुलगी आहे असं सांगितलं तेव्हा घरातलं वातावरण फार बदलूनच गेलं कारण मी घरात नकोशी होते पण आई मला असं ओरडून विचारावं वाटतं की माझा अपराधच काय होता एवढंच ना की मी एक मुलगी होते मुलगी 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 काय अपराध केला हो या मुलीने तुमचा आई विचार कर आई जर तुझ्या आईवडिलांनीही असाच विचार केला असता तर तुझा जन्म झाला असता काय मारून टाकलंच ना मला आणखी किती खळ्या फुलण्याआधीच खुडल्या जाणार आहेत आई त्या दिवशी तू दिवसभर रडत होतीस होय मला आठवतंय तू रात्रभर झोपू शकली नाहीस मी हैराण होते आणि शेवटी तो काळा कुट्ट दिवस उगवलास तू दवाखान्यात होतीस एक डॉक्टर अंकल आले त्यांनी तुला औषध दिले आणि काय मला अचानक कसंच व्हायला लागलं माझा जीव जात होता तो रूपी राक्षस माझ्या शरीराचे लचके तोडीत होता मी ओरडले आई ग माझी असह्य तडपड सुरू राहिली खूप वेदना होत होत्या कसं सांगू सगळ्यात जास्त वेदना तर तेव्हा झाल्या जेव्हा माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले इथे स्वर्गात आल्यानंतर मला समजले की या महाभयंकर राक्षसाचे नाव आहे हो गर्भपात आई आपल्या समाजात तर डॉक्टर अंकलना देव मानलं जाते ना ग त्यांचा केवळ एक प्रेमस्पर्श रोग्यांना महाभयंकर आजाराच्या वेदना विसरायला लावतो असे हे डॉक्टर अंकल तारण्याऐवजी मारण्याचं काम कसं करू शकतील डॉक्टर अंकल माझी आई असाय होती वडील आडाणी होते पण तुम्ही तर उच्च शिक्षित ना मग का केलं तुम्ही असं कशासाठी केवळ पैशांसाठी पण मला माहीत आहे खरा डॉक्टर असे कधीच करू शकत नाहीत पण आई तुला सांगते मी जन्माला येण्यापूर्वीच माझ्या भावी जीवनाबद्दल कितीतरी स्वप्ने पाहिली होती मी तुझ्यासारख्या असंख्य अशा मातांचे अश्रू पुसणार होते सर्व स्त्री जातीचा गौरव करणार होते मी तुला व बाबांना मुलीसुद्धा मुलांपेक्षा तसोभरी कमी नाही हे पटवून व दाखवून देणार होते आई काय तू मदर तेरेसा इंदिरा गांधी कल्पना चावला किरण बेदी यांची उदाहरणे विसरलीस का गं सुद्धा मुली म्हणून जन्माला आल्या होत्या ना पण नाही डॉक्टर अंकलनी मला एवढ्या लवकर मारून टाकलं की मी तुला सांगूच शकले नाही की मी तुझ्यावर व बाबांवर किती किती प्रेम करते ते माझ्या नाजूक स्वप्नांचा अगदी चक्काचूर झाला मला जगायचं होतं ग आपल्या अंगणात पैंजण घालून धुडू नाचायचं होतं एरे, एरे पावसा म्हणायचं होतं पाठीवर दप्तर घेऊन बाबांचं बोट धरून शाळेत जायचं होतं खळखळवूनयचं होतं पण आई तुझ्या छकुलीचे पंखच छाटले गेले ग पण मी एकच गोष्ट वेळोवेळी ओरडून सांगेन आई बाबा डॉक्टर अंकल मला मरायचं नव्हतं हो मला मरायचं नव्हतं